भारतीय जनता पार्टी का इतिहास भारतीय जनसंघ से जुड़ा है। 21 अक्टूबर 1951 को दिल्ली में जनसंघ की स्थापना हुई थी, जबकि बीजेपी का गठन 6 अप्रैल 1980 को हुआ। बीजेपी इस साल अपना 44वां स्थापना दिवस मना रही है। स्थापना दिवस के उपलक्ष्य में नागपुर शहर में भी भारतीय जनता पार्टी की ओर से स्थापना दिन मनाया गया। शहर के तिलक पुतला स्थित शहर कार्यालय के सामने पार्टी राष्ट्रीय महामंत्री विनोद तावड़े के हस्ते ध्वजारोहण किया गया। इस समय शहर अध्यक्ष प्रवीण दटके, अनिल सोले, पूर्व सांसद विकास महात्मे, उपाध्यक्ष संजय भिंडे सहित अन्य मान्यवर उपस्थित थे। भारतीय जनता पक्षाच्या 43व्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हे मनात पक्क ठाऊक आहे की भाजपा हा सत्तेसाठी नाही तर सत्ता ही समाज परिवर्तनासाठी, सत्ता हे साधन आहे, सत्ता हे साध्य नाही आहे आणि हे समाज परिवर्तन करण्याचं काम गतीने होण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्ण झोकून देऊन काम करेल। विशेषतः भारतीय जनता पक्षाने या देशातल्या घराणेशाहीचं राजकारणाला एक फुलस्टॉप दिलाय, घराणेशाहीमुळे येणाऱ्या हुकूमशाहीला फुलस्टॉप दिलाय, पूर्णविराम दिलाय। राजकारणामध्ये जे भ्रष्टाचाराचे मोठमोठे आरोप सत्ताधाऱ्यांवर व्हायचे, गेल्या 9 वर्षामध्ये केंद्रातल्या सत्तेत असा कुठलाही आरोप नाही, त्यामुळे भ्रष्टाचार विरहित सत्ता ही देता येते हे भाजपने सिद्ध केलं आहे। तरीसुद्धा विरोधकांचं सातत्याने भाजपला विरोध करणं चालू असतं, ते आपल्या घराणेशाहीच्या पक्षाच्या आधारे चालू असतं, सांप्रदायिकतेच्या नावावर चालू असतं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज हे मनाशी प्रतिज्ञा करतोय की भारत मातेला विश्व गौरवाच्या स्थानी पोहोचवण्यासाठी अपार कष्ट करू आणि जनसामान्यांच्या विकासासाठी माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, नड्डाजींच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।